आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यावर भर असणार आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असेल असा विश्वास नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केला. नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचं सांगली जिल्हा पोलीस विभागामार्फत स्वागत करण्यात आले, तर मावळते पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर तेली यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना निरोप देण्यात आला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज सांगलीचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. आगामी काळात निवडणुका होणार असून या निवडणुका पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे. गुन्हेगारी मोडीत काढणे, त्यावर अंकुश ठेवणे, गुन्हेगारांच्यावर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करणे, वाहतूक व्यवस्थेचे नियमन करणे या आमच्या प्राथमिक जबाबदाऱ्या असतील असं सांगून तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे पुढे म्हणाले, पोलिसांची कार्यक्षमता वाढवणे, पोलिसांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबवणे, सांगलीच्या गौरवशाली इतिहासात जे उपक्रम राबवले होते ते उपक्रम पुढे चालू ठेवण्यात येतील. पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांची पदनोत्ती बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री घुगे हे सांगली जिल्ह्याचे 43वे पोलीस अधीक्षक आहेत. डॉक्टर तेली यांची पदनोत्ती झाली असून त्यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आजच आम्ही सांगली पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. आगामी काळामध्ये निवडणुका पण होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुका पारदर्शीपणे आणि निर्भय वातावरणामध्ये पार पडाव्यात यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी मोडीत काढणे, त्याच्यावर पूर्णतः अंकुश आणणे आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करणे, त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेचं नियमन करणे या आमच्या प्राथमिक जबाबदाऱ्या असतील. तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढवणे यावरही आम्ही भर देणार आहोत. पोलिसांकरता कल्याणकारी उपक्रम पण या ठिकाणी आपण हाती घेणार आहोत. आणि यापूर्वी सांगली पोलीस दलाचा जो इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे, त्यामध्ये जे सांगली उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत ते उपक्रम पुढे चालू ठेवण्यात येतील आणि सर्व नागरिकांना अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये या ठिकाणी राहता येईल यासाठी जे जे उपाय करणं गरजेचं आहे ते आमच्याकडून करण्यात येतील. धन्यवाद.